चाळीस पैकी तेहतीस प्रकरणांमध्ये आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे तीन प्रकरणं सँक्शन करता आहेत लोक सस्पेंड होतात पुन्हा त्यांचा काही नऊ महिन्याचा कालावधी झाला की नियमानुसार त्यांना परत घ्यावं लागतं पुन्हा अशाच प्रकारचं कार्य ते करतात तिची कारवाई चालली आहे आणि त्यांच्या नोंद सोर्स ऑफ इन्कम पेक्षा जास्त मालमत्ता आढळली तर ती जप्त केलीच जाईल कडक कारवाई काय करता येईल याची पडताळणी करावी आणि दुसरं निश्चितपणे अशा प्रकारच्या काही केसेसमध्ये त्या केसेस ईडीला देखील पाठवण्यात येत गेल्या महिन्यात शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याने शिक्षण आयुक्तांनी एसीबीला स्वतः पत्र लिहिलं अध्यक्ष मोदय हो जी काय तक्रार एसीबीला करण्यात आली होती त्याच्याबद्दल पुढे काय झालंय हा एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आणि अशी गोष्ट होऊ नये यासाठी काही धोरणात्मक आपण निर्णय घेणार आहात का मान्य अध्यक्ष महोदय साधारणपणे ही जी काही तक्रार आयुक्तांनी केली याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रलंबित केसेस होत्या दोन हजार सात होत्या दोन हजार अकरा पासनं होत्या आणि या विभागामध्ये प्रॉब्लेम असा आहे की एखादा शिक्षणाधिकारी समजा आपण सस्पेंड केला आणि मग नियमाने त्याचा सस्पेन्शनचा कालावधी संपल्यामुळे त्याला घ्यावं लागलं तर इथे कुठलंही साईड पोस्ट नाही त्याला पुन्हा शिक्षण अधिकारी म्हणूनच घ्यावं लागतं आणि म्हणून या संदर्भात जी काही सिव्हिल साईडला आपण किंवा प्रशासकीय चौकशी करतो त्याच्यामध्ये वेतनवाढ रोखणे वगैरे याच्यानी हे काही थांबत नाही हे लक्षात आल्यानंतर या सगळ्या प्रकरणात फौजदारीच कारवाई केली पाहिजे या दृष्टीनं या संदर्भातलं पत्र त्यांनी लिहिलं याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या बाबी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये खाजगी शाळांतील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता याच्यामध्ये काही गडबड केली आहे शालार्थ आयडी देण्यामध्ये गडबड केली आहे एखाद्याला चुकीचा शालार्थ आयडी दिला तर जवळपास दोन कोटी रुपये हे त्याला आपण त्या ठिकाणी देतो म्हणजे तो एलिजिबल नसला तरी शासनाचा पगार त्याला जातो अशा प्रकारे इनएलिजिबल लोकांना शालार्थ आय डी देणं असेल आपल्या स्वतःच्या स्तरावर बेकायदा तुकड्यांना मान्यता देणं असेल असं वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भात जे काही पत्र आलं त्यानंतर जवळपास या ठिकाणी चाळीस पैकी तेहतीस प्रकरणांमध्ये आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे तीन प्रकरणं सँक्शन करता आहेत त्याचेही सँक्शन लवकरात लवकर देऊन त्यांच्या विरुद्ध चार्जशीट या ठिकाणी दाखल केली जाईल आणि अशा प्रकारे हे जे काही काम या ठिकाणी चाललेलं आहे हे होऊ नये म्हणून गेल्या काळामध्ये एसीबीने वारंवार या ठिकाणी कारवाई केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून साधारणपणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जे लोक अडकले कि कि आहेत किंवा ज्यांच्या तक्रारी आहेत अशी कारवाई झाल्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की मोठ्या प्रमाणात ट्रॅपची प्रकरणं देखील गेल्या काळामध्ये केलेली आहेत मात्र ही गोष्ट खरी आहे की या संदर्भात आपल्याला नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी हे लोक सस्पेंड होतात पुन्हा त्यांचा काही नऊ महिन्याचा कालावधी झाला की नियमानुसार त्यांना परत घ्यावं लागतं पुन्हा अशाच प्रकारचं कार्य ते करतात त्यामुळे या संदर्भात निश्चितपणे सरकार वेगळ्या प्रकारे यांच्यावर काही कारवाई करता येईल का याची ये पडताळणी करून पाहिजे की हे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या मालमत्ता सरकार जप्त करणार का अध्यक्ष मोदय एसीबीची कारवाई चालली आहे आणि त्यांच्या नॉन सोर्स ऑफ इन्कमपेक्षा जास्त मालमत्ता आढळली तर ती जप्त केलीच जाईल नाशिकच्या केसमध्ये त्या अधिकाऱ्याची शिक्षण अधिकाऱ्याची घराची झडती घेतली असताना माझ्या माहितीप्रमाणे पन्नास लाख रोख बत्तीस तोळे सोनं आणि एका अकाउंट मध्ये बत्तीस लाख वगैरे हो अशी माहिती आहे फ्लॅट वगैरे हो आहेत म्हणजे मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली आपण काय करू शकत नाही सन्माननीय माजी मुख्यमंत्री महोदयांनी ज्या दोन सूचना दिल्या आहेत त्या दोन्ही सूचना योग्य आहेत या संदर्भात एखादा कायदा करता येईल का किंवा कायद्यात बदल करून तीस ती माणसं पुन्हा तिथे आणायची यात आपल्याला बाबा कल्पना आहे की खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिल्यामुळे आपल्याला ते नऊ महिन्यामध्ये कमिटी बसवावी लागते आणि पुन्हा त्यांना मग काही काळ अकार्यकारी पद आणि मग कार्यकारी पद आता इथे तर अकार्यकारी पदच नाहीये कारण हे सिंगल पद आहेत म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याचे पण तरी हे खरंच आहे की अशा प्रकारे शासन किंवा सभागृह हतबल होऊ शकत नाही अशा लोकांना केवळ कायद्याची पळवाट मिळते म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी काम करावं हे देखील योग्य नाही म्हणून आपण सुचवलंय त्याप्रमाणे शिक्षण विभागाला आणि लॉयन ज्युडिशरीला दे आदेश देण्यात येतील की त्यांनी याच्यावर आवश्यकता असेल तर कायदा करून नसेल तर अस्तित्वात असलेल्या कायद्यात काही बदल करून त्याच्यामध्ये अशा लोकांवर कडक कारवाई काय करता येईल याची पडताळणी करावी आणि दुसरं निश्चितपणे अशा प्रकारच्या काही केसेसमध्ये त्या केसेस ईडीला देखील पाठवण्यात येतील सेल्फ फायनान्स स्कूल के लिए बहुत सारी फाइलें पेंडिंग आहे फाइल क्लियर क्लिअर के बावजी डिपार्टमेंट के लोग कुछ ना कुछ त्रुटि निकालते हैं मेरा कहना है कि जो त्रुटी है एक बार लिस्ट लगा दो और ज, लगा दो पूरा उसको कर दो लेकिन जानबूझ करके जब तक पैसा नहीं मिलेगा काम नहीं होगा हो रहा है दह लाख रुपये वगैरह तत्काल चौकशी मुझे <coughs> अब आजमी साहब एक लक्ष्य घे दो हाथ टाई वाजती है संस्था चालक वीस वीस चाळीस चाळीस लाख रुपये घेऊन भरती करतात भरती करताना त्या ठिकाणचा रोस्टर बघत नाही भरती होऊन गेल्यानंतर मग ते त्या ठिकाणी रोस्टर प्रमाणे समजा ओबीसीची जागा असेल तिथे ओपनचा असतो एसटीची जागा असेल तिथे ओबीसी भरलेला असतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी चकरा मारतात आणि मग दोघंही मिळून संगनमत करतात त्यामुळे यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर मला स्वतःला असं वाटत अध्यक्ष मोदयांनी हो सांगितलं खरंच शिक्षण विभागाचा विषय आहे पण कुठेतरी हाही विचार करावा लागेल की हे जे आपण अनुदानित खाजगी शाळा ज्या दिल्या आहेत या अनुदानित शाळांमधली जी भरती आहे ही भरती ही कुठेतरी शंभर टक्के सेंट्रलाइज करता येईल का अशा प्रकारचा विचार आपल्याला करावा लागेल <laughs> त्याशिवाय याच्यातनं आपण मार्ग काढू शकणार नाही दुसरं रोस्टर जे प्रमाणित करून घेणार नाहीत त्यांचं अनुदानच बंद केलं पाहिजे त्याशिवाय यात्न मार्ग निघू शकणार नाही त्यामुळे या संदर्भात शिक्षण विभागाशी चर्चा केली जाईल मध्ये जो शाप मिळालेला आहे या शिक्षण मंडळाला तो परत मिळायला नको आपण ही कारवाई करणार का धन्यवाद अध्यक्ष मोदय जे आताच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुचवलं त्याप्रमाणे पहिली हीच केस आम्ही ईडीकडे पाठवू फक्त शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन कोचिंग क्लासला जाणाऱ्या या व्यवस्थेबद्दल आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल शासन काही धोरण घेईल का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पूर्ण शिक्षण विभागाचा आहे पण तरी देखील अध्यक्ष मोदय खरं म्हणजे आता उलटीच मागणी आली आता कोचिंग क्लासवाले म्हणतात की आम्हाला शाळेची मान्यता द्या किंवा कॉलेजची मान्यता द्या अशी मागणी आलेली आहे आणि अनेकांनी घेतल्या देखील आहेत पण आपण जे सांगतो ते अतिशय योग्य आहे या संदर्भात अध्यक्ष मोदे आजकाल ऍटलिस्ट आपल्या अनुदानित कॉलेजमध्ये तरी किंवा शाळांमध्ये तरी आपण अटेंडन्स हा विषय कंपल्सरी केला पाहिजे पन्नास टक्के साठ टक्के पंच्याहत्तर टक्के काहीतरी अटेंडन्स जसं अनेक मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये जर साठ टक्क्याच्या कमी त्या ठिकाणी अटेंडन्स असेल तर परीक्षेला बसता येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण विभागाला सूचना देण्यात येतील की किमान ज्या आपल्या अनुदानित संस्था आहेत या अनुदानित संस्थांमध्ये त्या ठिकाणी अटेंडन्सच्या संदर्भातला त्या ठिकाणी निर्देश देण्यात यावे आणि आता तर इतकी डिजिटल पद्धत आली आहे की अटेंडन्स ही नुसता कॅमेरा लावून देखील त्या ठिकाणी मोजता येते आलाय की नाही त्यामुळे त्या संदर्भातली कुठली तरी एक योजना तयार करून अटेंडन्सच्या संदर्भात सुरुवातीला कदाचित कमी टू पन्नास टक्के ठू मग नंतर सत्तर टक्के ठू पण काही ना काही त्याचा बेंचमार्क ठेवला पाहिजे अशा प्रकारचे निर्देश देण्यात येते या सगळ्या घोटाळ्यामुळे त्या ठिकाणी ज्या लोकांनी डबल पगार घेत आहेत त्यांची पण फरकाची बिलं या ठिकाणी काढली जात आहेत तर अशा वेळेला आपण याच्यावरती स्पेसिफिकली काय एखादी चौकशी समिती नेमून याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहात काय अध्यक्ष महोदय शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी अनियमितता आहे असं सांगितलेलं आहे असं आपण या ठिकाणी नमूद केलं आता माझ्याकडे ब्रिफिंग नाही आहे पण अनियमितता आढळली असेल तर फौजदारी कारवाई केली जाईल पहिला जो विषय सन्मान्य सागर साहेबांनी मांडला आहे एसओ आहेच तिचं पालन होत नाही मात्र आता या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण डिजिटायझेशन आहे तरी शंभर टक्के डिजिटायझेशन झालेलं नाही त्यामुळे शिक्षण विभागाला एंड टू एंड डिजिटायझेशन करण्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात येतील जेणेकरून पूर्णपणे कधी ऍप्लिकेशन आली ती कोणाकडे राहिली त्यांनी किती दिवस घेतले याच्यामध्ये कागदपत्र कुठले आहेत कुठले नाही आहेत अशी सगळी म्हणजे ऑब्जेक्टिव्हली एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक लाच घेण्याकरता किंवा पैसे खाण्याकरता एखादी गोष्ट अडवली असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करता येईल शोधता येईल अशा प्रकारे एंड टू एंड डिजिटायझेशन करण्याच्या संदर्भातला निश्चितपणे आपण त्या ठिकाणी सूचना देऊ आणि दुसरा विषय जो आपण सांगितला बिशप कॉटनचा आता पन्नास वर्षापूर्वी ग्रँड बंद झालेली आहे त्यामुळे आज त्या संदर्भात सांगता येणार नाही कारण शेवटी आपल्या इथे प्रत्येक गोष्टीचे इम्प्लिकेशन इतके असतात की एका संस्थेपुरतं मर्यादित राहत नाही एका संस्थेचा असला तर मीन दादा आता निर्णय करू शकतो पण ते एका संस्थेचं नसतं मग अशा प्रकारच्या दोन हजार संस्था निघतात त्यामुळे मेरिटवर त्या संदर्भात पडताळणी केली जाईल नानाभाऊने जी सूचना दिली आहे ती योग्यच आहे प्रयत्नही तोच आहे मात्र हे तितकंच खरं आहे की आपल्याला व्यवस्थेमध्ये भरपूर बदल करावे लागतील कारण व्यवस्था खूप वर्षापासून चाललेली आहे आणि महाराष्ट्रासारखी स्थिती दुसऱ्या कुठल्या राज्यात तुम्हाला सापडणारच नाही आपण एकूण महाराष्ट्रामध्ये प्रायमरी शिक्षणपासनं तर महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत युनिव्हर्सिटीपर्यंत वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च करतो एक लाख कोटी म्हणजे एवढं बजेट देशामध्ये इतर कुठल्याही राज्य अनेक राज्यांचं तर बजेटच एक लाख कोटी नाही आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण शिक्षणावर हा पैसा खर्च करतोय ज्याला आपण गुंतवणूक म्हटली तरी त्या गुंतवणुकीतून जो आपल्याला सोशल परतावा यायला पाहिजे तो येताना दिसत नाही आणि अनेक वेळा मग दर्जाचे विषय आहेत आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये शाळांमध्ये ज्यावेळी आपण पट पडताळणी केली त्यावेळी आपल्याला पटपडताळणी परत घ्यावी लागली आताही अजूनही म्हणजे शिक्षण विभागाने इतका पाठपुरावा करूनही शंभर टक्के आधार नोंदणी अजूनही होऊ शकलेली नाही आता मोठ्या प्रमाणात झाली आहे पण अजूनही होऊ शकली नाही माझं तर मत आहे म्हणजे हे काही माझं अधिकृत माझ्याकडे इन्फॉर्मेशन नाही पण ज्या दिवशी शंभर टक्के आधार नोंदणी होईल कदाचित वीस ते पंचवीस टक्के हे म्हणजे याही शाळेत दाखवलंय आणि याही शाळेत दाखवलाय असे विद्यार्थी सापडतील किंवा अस्तित्वातच नाही असे विद्यार्थी सापडतील त्यामुळे तेही आता मध्यंतरीच्या काळात त्यांनी सांगितलं कोरोना असल्यामुळे आम्ही आधार नोंदणी करू शकत नाही आता कोरोनाही संपला त्यामुळे मध्यंतरी एक मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली त्यावेळेस आम्ही सांगितलं की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के आपलं आधार नोंदणीचं काम पूर्ण केलं पाहिजे आपल्याला हे तर समजलं पाहिजे खरंच विद्यार्थी किती आहेत आणि मला असं वाटतं की हे जे काही मूलभूत विषय आहेत हे विषय निश्चितपणे शिक्षण विभाग त्याच्याकडे लक्ष देईल आणि जसं आपण सांगितलं की शिक्षण अधिकाऱ्याचं जे पद आहे एक शिक्षण अधिकारी या जिल्ह्यातला त्या जिल्ह्यात याच्यापेक्षा वेगळं त्याला काही आपण करत नाही त्यामुळे त्याची जी भीती उरलेली नाही या संदर्भात काही ना काही निर्णय घेण्यात येईल ह्या वाबळेवाडी शाळेचा हा जो काही गैरप्रकार गेले दोन अडीच वर्षाच्या पूर्वी झालेला ह्याची चौकशी काही कालबद्ध वेळेमध्ये आपण करणार आहात का अध्यक्ष मोदय वाबेळवाडीच्या शाळेच्या संदर्भात मला माहिती आहे कारण मी स्वतः त्या शाळेत गेलो होतो आणि एकेकाळी -एक जिल्हा परिषदेची अतिशय आयडियल शाळा म्हणून ती नावाजली गेली होती त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते खूप नवीन प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी तयार झाल्या होत्या डिजिटायझेशन झालं होतं डिजिटल क्लासरूम्स तयार झाल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात एक शोक एक प्रकारे ती शाळा शोकेस झाली होती की जिल्हा परिषदेची शाळा देखील अशा प्रकारे असू शकते त्यानंतर आपण सांगताय त्या तक्रारींच्या संदर्भात आता माझ्याकडे काही माहिती नाही आहे पण जरूर अशा तक्रारी जर झाल्या असतील तर त्या संदर्भात एका लिमिटेड काळा कालावधीमध्ये याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येतील